नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रश्नपत्रिका बघतो. इयत्ता 9वीची इतिहास व राज्यशास्त्र विषय आहे. गुण 20 आहेत. प्रश्न बघून घ्या. प्रश्न पहिला आहे, कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. एक, दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनाचा समावेश होतो. वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी की नियतकालिके. दुसरा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होत डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर होमी भाभा की डॉक्टर एम एस स्वामीनाथन, डॉक्टर नॉमेन बोरलॉग. तिसरा प्रश्न आहे, माणसा माणसातील डॅश डॅश हा सहजीवनाचा आधार असतो. सहवास, विश्वास, संघर्ष, प्रेमभाव. प्रश्न चौथा आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहे. कोलकाता, चेन्नई, मुंबई का बंगळूर. बी, ब योग्य जोड्या जुळवा. याच्यामध्ये तुम्हाला अ गट आणि ब गट आहे. जाल कपूर, पी व्ही नरसिंगराव आणि लाल डेंगा. बमध्ये आहे, आर्थिक सुधारणा, स्वतंत्र मिझोरम, रामची मागणी, टपाल तिकीट, अभ्यासक आणि कवी. कारणे लिहा. एक, इतिहासाच्या अभ्यासात नाणी हे महत्त्वाचे भौतिक साधन मानले जाते. दोन, अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. तीन, जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही दोन. ऑपरेशन ब्ल्यू स्टारची थोडक्यात माहिती द्या. दोन, वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा. तीन, 1991 साली स्वीकारलेल्या आर्थिक उदारीकरणाचे कोणते फायदे झाले ते लिहा. प्रश्न चौथा आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एक, स्वतंत्र व सार्वभौम देशाची मिळून होणारी व्यवस्था डॅश डॅश. राजकीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था की यापैकी नाही. दुसरा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर घातली. अ, अटल बिहारी वाजपेयी. ब, इंदिरा गांधी. क, पंडित जवाहरलाल नेहरू. ड, डॉक्टर मनमोहन सिंग. पाचवा प्रश्न आहे, खालील विषयावर तुमचे मत व्यक्त करा. कोणते? एक, शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले. आणि दोन, भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यावर आधारित आहे. तर ही प्रश्नपत्रिका इथे संपली आहे. सोडवायचा प्रयत्न करा.